आपण ठिकठिकाणी कशा पद्धतीने मराठा सकल समाजाच्या वतीने आंदोलन होतंय याचा सगळा आढावा घेतोय. लोकवृत्तमधून याचा ग्राउंड झिरो रिपोर्ट आम्ही आपल्याला दाखवतोय. सकाळपासून सातारा शहरातल्या चौकाचौकामधलं आंदोलन आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सांगलीमधलं देखील आंदोलन आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. सांगलीमध्ये आंदोलन काहीसं हिंसक होताना दिसतंय. आमचे प्रतिनिधी गणेश चव्हाण यांनी तिथला हा आढावा घेतलाय. पाहूयात सांगलीतल्या आंदोलनाचा सविस्तर आढावा. मराठा समाजाच्या मागण्या गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत, त्याच्यावर कुठलाही निर्णय शासन घेत नाही. मराठा समाजानं 57 मोर्चे काढले, लाखोंचे मोर्चे काढले, परंतु अद्यापि कुठलीही मागणी मान्य झालेली नाही. आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलन चालू आहे. बुधगाव आणि परिसरातले सगळे मराठा समाजाचे लोक या ठिकाणी रस्ता उतरले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी सांगली जिल्ह्यामध्ये गेल्यात आज 3 दिवस झालं ठिय्या आंदोलन सुरू आहे. आज 3रा दिवस आहे ठिय्या आंदोलनाचा. आणि जिल्ह्यामध्ये जिल्हा बंदची आम्ही हाक दिली होती, त्यानुसार आज सांगलीसह 10 तालुक्यामध्ये कडकडीत बंद आहे. लोकांनी उत्स्फूर्तपणे ह्या बंदमध्ये सहभागी घेऊन यात सहभाग झालेले आहेत. कारण मराठा समाजावर जो आत्तापर्यंत शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या जो अन्याय झालेला आहे, त्या अन्यायापोटी लोक आज रस्त्यावर स्वतःहून उतरलेले आहेत किंवा स्वतःहून बंद पाळलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या वतीनं आरक्षणाच्या अनुषंगानं आंदोलनं आज चक्काजाम किंवा हे आंदोलन चालू आहे. त्या अनुषंगानं संभाव्य ठिकाण म्हणून लक्ष्मी फाटा या ठिकाणी सांगली शहर, सांगली जिल्ह्याने प्रॉपर बंदोबस्त नियोजन केलेला आहे. या ठिकाणी 1 DYSP, 4 अधिकारी आणि 75 कर्मचारी
असं साफ डेप्युटी क्लर्क केलेलं आहे. यापूर्वीच काल सर्व संघटनांच्या लोकांची मीटिंग घेऊन त्यांना योग्य त्या कायदेशीर मार्गाने दाद मागण्याची सूचना दिल्या आहेत. तरी पण काही कुठला प्रकार घडून नाही कायदा व्यवस्थेचा, त्या अनुषंगानं बंदोबस्त नियोजित केलेला आहे.